भारत देशामध्ये जातीयता अजूनही कायम आहे. येथे समानता नाही हेच या गोरधना गावातील बोलकं उदाहरण आहे. गोरधना हे गाव 4000 लोकसंख्येचं गाव आहे. त्या गावामध्ये विमुक्त भटका समाज असलेल्या कंजार जातीचे लोक राहतात. त्यांचं एक कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये 50 व्यक्ती राहतात. त्यांचा 3 पिढ्यापासून दारू काढण्याचा व्यवसाय आहे. त्यातूनच त्यांच्या कुटुंबामध्ये 21 मुली आहेत. त्या मुलीवर त्या सवर्ण जातीच्या लोकांच्या वाईट नजरा पडतात. ह्याच प्रसंगातून दोन्ही गटामध्ये दंगल झाली. बाया माणसांना खूप मारहाण झाली. त्यांचा TV फोडला, फ्रीज फोडलं, अलमारी तोडली, घरातील सामान अस्तव्यस्त केली. दोन्हीही पार्टी व राईटचे गुन्हे दाखल झाले. परंतु नारायण वाघ यांची संस्था शिक्षण संस्था आहे. त्या संस्थेमध्ये कंजर जातीचे मुलं शाळेमध्ये आहेत. 6वी, 7वी, 8वी, 9वीच्या मुलींना 2 पेपर देऊ दिले. परंतु भांडणाचा रोष म्हणून बाकीचे राहिलेले पेपर त्यांना देऊ दिले नाही. परीक्षेला बसू दिलं नाही. आमच्या गावामध्ये जे रावसाहेब आहेत, देशमुख, मराठा देशमुख जे लोक आहेत, ते वारंवार आमच्यावर अत्याचार करतात. आमच्या म्हणजे या व्यवसायामुळे आमच्यावर बुऱ्या नजरेनं पाहतात. आमच्यावर बहिष्कार टाकतात. पूर्ण गावाने आमच्यावर बहिष्कार टाकला. मग असं आमच्या इकडे येऊन त्यांनी आमच्या घरामध्ये घुसून आमच्या घराची तोडफाड केली. आमच्या मुलींची छेडछाड केली. आमच्या काही मुलींचे शिक्षण बंद केले. त्यांना या जातीय भांडणामुळे त्यांनी आमच्या 7 मुलींचं वार्षिक पेपर देऊ दिले नाही. त्यांनी नवरा घरी नाही होता. माझ्या लेकरं बी नाही घरी होतं. माझ्या पोरी सोरी होते. आमची सगळी बाया. किती जणांवर हमले झाले तुमच्या? आमचे 6-8 जणांवर हमले झाले. आमचे बस उन्होंने हाथ पकड़ा था मेरा और गाल पे चापट मारी थी. कपड़े पे भागड़े थे. मतलब टच कर रहे थे. हाँ, टच कर रहे थे. पुलिस वाले ने काय केले याच्यामध्ये? मग पुलिस वाले ने काय नाही, ते सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. रातभर मालेगाव दवाखान्यात ठेवला. टाचे लावले, रातभर ठेवला. और आमचे 2-4 पोरे आमचे घेऊन गेले. बोले फक्त सही करा. आमचे 4 लेकरं बंद केले. आमच्या आम्हालाच मारले आणि आमचेच लेकरं बंद केले पोलीस लोकांनी. पोलीस लोक आम्हाला साथ देत नाही. पोलीस लोक आम्हाला बिलकुल साथ नाही द्यायला लागले. आम्ही काय करायचं? आम्हाला नाही म्हणजे आम्ही अल्पसंख्य लोकांच्या घरामध्ये जन्म घेतला म्हणजे हा काय आमचा गुन्हा केला का? आम्ही काय गुन्हा केला? विमुक्त भटका समाज कंजार जातीच्या मुलांना शाळेमध्ये पेपरला बसू दिलं नाही म्हणून अशा संस्थावर महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्र्याने त्वरित कारवाई केली पाहिजे. शिक्षण मंत्र्यांचा नंबर आहे 2202-9742. या नंबरवर फोन करून दबाव आणावा. मी रोहिणी खंडारे, गोरधना गावातून, वाशिम, इंडिया अनहटसाठी.